काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय वीरशैव महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि कांचन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदीप मदन चाकोते यांनी बार्शी येथील शेतकरी, व्यापारी, उद्योजक यांच्याकडून परदेशी पैशांचे आमिष दाखवून 8 ते 10 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. याचा निषेध म्हणून 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुदीप चाकोते यांच्या घरासमोर बेमुदत बोंबाबोंब धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती RPIA पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र गायकवाड यांनी दिली. यावेळी RPIA जिल्हा कार्याध्यक्ष शांतीसागर सर्वदे, शहराध्यक्ष रविकांत बनसोडे, पीडित महेंद्र गायकवाड, वीरेन कांबळे आणि बार्शी येथील शेतकरी उपस्थित होते. आणि एखाद्याच उत्तर द्या, नाही तर मग ते काय हे होत विचार. एकूण फसवणुकीची रक्कम किती आहे सगळे मिळून? 9 ते 11 कोटी रुपये वाईट पेमेंट आहे आमच्याकडे त्यांना दिलेली. आणि ठीक आहे ना, वाईटच द्या आणि तो काय प्रश्न नाही, पैसे दिले हा महत्वाचा. 7 लोकांची फसवणूक कधी फसून झाली? पुणे जिल्ह्यातल्या लोकांची फसवणूक केली? नाही नाही, ते जाऊ द्या. तुम्ही आता जे आणत ना, हे कुठल्या तारखेपासून कधीपर्यंत झाले? मागील 2 वर्षापासून फसवणूक होत आहे. पण त्यांचा संपर्क कसा काय झाला? त्यांचा संपर्क असा झाला की बार्शी ते बदल सुनील चाकोते बार्शीचे आंबेडकर साहेब जावे ते जावे असल्यामुळं त्यांची बार्शीतील जी व्यापारी आहे सोन्याची व्यापारी, तर त्या सोन्याच्या व्यापाऱ्यांचे मित्र आमचे बारके बंधूला जे महेंद्र गायकवाड, आता महेंद्र गायकवाडचे आणि सुदीप चाकोतेंची त्यांचे राजस्वामीजी म्हणून आहेत जंगम स्वामी महाराज, त्यांचे पाहुणे नातलं. असं आम्ही आंदोलन तीव्र करणार, पण आम्ही पोलिसात तक्रार देणार नाही. आमचा आमच्या बाबासाहेब आंबेडकरांवर आमचा विश्वास आहे, कायद्यावर आमचा विश्वास आहे, आम्ही त्यांचे वंशज आहे. आम्ही कायद्यानंच न्याय मागवण्याचा प्रयत्न करणार आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याच्या घरासमोर आम्ही हलणार नाही.